मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये घरातील सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये असतात. मोनिका वैद्यहीचा काही पत्ता लागत नसतो. मग त्यानंतर काही वेळाने शुभंकर तेथे येतो. शुभंकरला पाहताच सर्वांच्या जरा जीवात जीव येतो. सर्वांना त्याचा धीर वाटू लागतो, कारण शुभंकर नेहमी त्यांच्या मदतीसाठी धावून येत असतो. त्याचवेळी स्वरा आता विठ्ठलाची मूर्ती घेऊन हातात बसलेली असते आणि प्रार्थना करत असते की माझी वैद्यही आई आणि मनुका काकू लवकरात लवकर सापडू देत, लवकरात लवकर त्या सुखरूप घरी येऊ देत. आता शुभंकर लगेच तिच्या जवळ जातो. तेव्हा तो तिला म्हणतो, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. मग आता स्वरा म्हणते, दाडीवले काका, असं म्हणतायत माझ्या आईचा आणि मनुका काकूचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्या दोघीही सुखरूप असतील ना. मग आता तू काळजी करू नको, तुझी आई नक्की सुखरूप असेन, असं शुभंकर म्हणतो. पिहू देखील आता खूपच अस्वस्थ असते, कारण तिला मोनिकाची काळजी लागलेली असते. शुभंकर हे पहा तो आणि तिच्याजवळ जाऊन बसतो. म्हणतो की, पिहू बाळा, अगं मला माहिती आहे तू तुझ्या मम्माशी कट्टी घेतली होती, पण शेवटी ती तुझी मम्माच आहे ना. पिहू तू अजिबात काळजी करू नको. मल्हार, आम्ही सर्वजण तुझ्या मम्माचा शोध घेत आहोत. फक्त तुझ्या मम्मालाच नाही तर आम्ही दोघींनाही शोधून काढू. तू काळजी करू नकोस बाळा. पोलीस काकासुद्धा शोध घेत आहेत त्या दोघींचा. त्यावेळी पिहूला अगदी भरून येतं. ती लगेच शुभंकरला मिठी मारते. तेव्हा शुभंकरला ते पाहून खूपच आता भारी वाटतं. मग आता तो म्हणतो, काळजी करू नको बेटा, सगळं काही ठीक होईल, मी आहे ना. असं म्हणून तो कामत कुटुंबाला देखील धीर देतो की मला असं वाटतंय की त्या दोघींना खरंच काही झालं नसेल, त्या दोघीही अगदी सुखरूप असतील आणि नक्की सापडतील, असा तो सर्वांना विश्वासात घेऊन सांगतो. मग आता स्वरा लगेच पिहूजवळ येते आणि म्हणते की, पिहू दाडीवाले काका म्हणतायत ना, मग आपल्या आईला खरंच काही झालं नसेल आणि तुझ्या मम्माला सुद्धा. त्यावेळी पिहू म्हणते, स्वरा तू विठ्ठल बाप्पाला प्रे केलं का, वैद्यही आंटी आणि माझी मम्मा दोघीही सापडू देत. तेव्हा ती म्हणते, हो केलं अगं. त्या दोघीही आता एकमेकींना मिठी मारतात. त्यावेळी ती म्हणते, विठ्ठल बाप्पा आहे ना, काळजी करू नको, असं म्हणून पिहूला ती धीर पण. त्यानंतर घरातील सर्वजण आता काळजीत असतात. तेव्हा आई मल्हारला येऊन विचारतात, अरे मल्हार, तू जो व्हिडिओ टाकला होता त्यामुळे आपल्याला काही माहिती मिळाली की नाही, कुणी त्या दोघींना पाहिलंय की नाही. मल्हार आता म्हणतो, काय माहीत आई. काही वेळानंतर विजय हा मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असतो. त्यावेळी क्षमा येते आणि विचारते, काय हो झालं, काय पाहत आहे तुम्ही. मग आता तो म्हणतो, अगं मल्हारने जो व्हिडिओ टाकला होता ना, त्या व्हिडिओला खरंच खूप चांगला रिस्पॉन्स आहे, पण अजून त्या दोघींबद्दल काहीही कोणी माहिती देत नाही. त्यानंतर आता शुभंकर मल्हारजवळ जातो आणि त्याला म्हणतो, मल्हार, अरे तुझी आणि वैद्यहीची इतक्या वर्षानंतर भेट झाली होती आणि असं अचानक घडलं, पण तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. मल्हार आता अतिशय भावूक होत म्हणतो, सुखाची किती पटकन सवय लागते रे शुभंकर आपल्याला. अरे मला वाटलं होतं वैद्यही आणि माझा संसार आता सुरळीत होईल, आम्ही दोघेही एकत्र येऊ, परंतु बघ ना तसं काही घडलंच नाही. अरे पण माझ्या आयुष्यातूनच ती निघून गेली. अरे 4-5 दिवसांपूर्वी आम्ही भेटलो, माझ्यातील सर्व आशा अगदी पल्लवी झाल्या. 9-10 वर्षांपूर्वी पाहिलेली स्वप्न पुन्हा बहरायला लागली होती. एक नवी उमेद माझ्यामध्ये जागी व्हायला लागली होती. आता वाटलं होतं की पुन्हा सर्व काही सुरळीत होईल. 9-10 वर्षापूर्वी आम्ही जी स्वप्न पूर्ण करू शकलो नाही ती माझ्या वैद्यही बरोबर होतील. आता तिच्यावरचा हल्ला, तिचं गायब होणं, हे सगळं काही अगदी अचानकच घडलं. मला माझी वैद्यही जर पुन्हा मिळाली नाही तर असं वाटेल या जगण्यात तरी काय अर्थ आहे. तेव्हा शुभंकर आणि आई त्याला समजावू लागतात. त्यावेळी आता शुभंकर म्हणतोच की, एवढ्या लोकांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे तुला असं कुणी डावलू शकणार नाही नशीबसुद्धा. तुझी वैद्यही तुझ्याकडे पुन्हा येईल, काळजी करू नको. तेव्हा मल्हार म्हणतो, थँक्स शुभंकर, तू तरी असं म्हणतोस. दुसरीकडे पोलिसांना अचानक त्या ॲक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणहून फोन येतो. तेव्हा तावडे त्याच्या टीमसह लगेच तिकडे जायला निघतात. तर दुसरीकडे विक्रम हा ड्रिंक्स करत बसलेला असतो, कारण त्याला मोनिकाचं खूप टेन्शन आलेलं असतं. मोनिकाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल का, असा प्रश्न त्याच्या मनात येत असतो. त्यानंतर त्याच्या मोबाईलवर अचानक एक मेसेज येतो. तेव्हा तो ताडकन उठतो आणि लगेच बाहेर जायला निघतो. इला त्याला अडवत विचारते, अरे कुठे चाललास विक्रम, मलाही येऊ दे तुझ्याबरोबर. तेव्हा तो म्हणतो, खूप महत्त्वाचं काम आहे, मला जाऊ देत तिकडं,
अगं तू माझी वाट पाहत बसू नकोस असं म्हणून तो लगेच तेथून जातो. तेव्हा हिलाला टेन्शन येतं, नक्की याच्या मनात असेल तरी काय असं म्हणून ती सुद्धा डोक्यालाच हात लावते. दुसरीकडे पिहू ही शुभंकरच्या मांडीवर आता झोपलेली असते, तर स्वराला देखील आता झोप येते. घरातील सर्वजण मोठी माणसं मात्र जागीच असतात. मल्हारचं लक्ष कशातच लागत नसतं, तो आता बाहेर जायला निघतो. त्यावेळी तू कुठे निघालास असं विजय विचारतो, तेव्हा तो म्हणतो माझ्या वैद्यहीला शोधण्यासाठी मला जायचं आहे असं म्हणून तो आता लगेच जायला निघतो. तेव्हा शुभंकर आता पिहूला मांडीवरून उठवतो, मल्हारकडे येत म्हणतो की तू जाऊ नकोस, अरे पोलिसांची रेस्क्यू टीम गेली आहे तिकडे आणि ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला ना त्या ठिकाणी भयानक जंगल आहे, तू कुठे शोधणार आहे रात्रीचा. तेव्हा वैद्यहीला शोधण्यासाठी मी काहीही करू शकतो असं मल्हार म्हणतो आणि जायला निघतो. शुभंकर आणि विजय त्याला अडवतात आणि त्याच्यावर ओरडतात. त्यानंतर आता मल्हार हा म्हणतो दादा तू पण माझ्याबरोबर चल. तेव्हा शुभंकर म्हणतो मग मी पण येतो तुमच्याबरोबर. विजय म्हणतो नको शुभंकर आम्ही दोघेच जातो, तू इथे आई आणि मुलींबरोबर थांब. तेव्हा ठीक आहे असं तो म्हणतो. तेवढ्यातच तेथे तावडे त्याच्या टीमसह येतात आणि म्हणतात मिस्टर कामत मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ते म्हणजे की एक स्त्री तिथे अपघातस्थळी सापडली आहे आणि सुदैवाने ती जिवंत आहे, परंतु दुसरी होती तिचा काही पत्ता लागलेला नाही अजून, त्यामुळे प्लीज तुम्हाला वेट करावं लागेल. त्यावेळी आता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. नक्की कोण जिवंत असेल हाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो आणि नक्की कोण गायब असेल. त्याचवेळी आता पिहू म्हणते माझी मम्मा जिवंत असेल. मग आता स्वरा देखील म्हणते नाही माझी आई जिवंत. त्यानंतर मल्हार म्हणतो मी लगेच तुमच्याबरोबर येतो. तेव्हा तावडे म्हणतात यावं तर लागेल, कारण अगोदर आयडेंटिफिकेशन तर करावं लागेल. आता घरातील सर्वजण फक्त आई सोडून सर्वजण हॉस्पिटलमध्ये येतात. तेथे आल्यानंतर डॉक्टर आता उपचार सुरू करतात. त्यावेळी आता सर्वांना कळतच नाही नक्की कोण आहे म्हणून. मग आता सगळेजण असे इकडे तिकडे पाहू लागतात, एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागतात नक्की कोण असेल. त्याचवेळी आता डॉक्टर जसे जसे बाजूला जाऊ लागतात तसं तसं सर्वजण आता त्या कॉटकडे पाहू लागतात. तेव्हा सर्वांना समजतं ती मोनिका हे वैद्यही नाही. तेव्हा मोनिकाकडे सर्वजण पाहू. स्वरा लगेच आता मामांना मिठी मारते. मग आता पिहू म्हणते माझी मम्मा, डॅडा मम्मा आहे इथे असं म्हणून ती लगेच तिच्याजवळ जाते. मोनिका शुद्धीवर येते आणि म्हणते माझी पिहू आलीस. तेव्हा पिहू म्हणते हो मम्मा तुझी पिहू आली आहे, मी आहे तुझ्याजवळ, तू घाबरू नकोस. आता शुभंकरला प्रश्न पडतो हिच्यासमोर जावं की नाही. घरातील सर्वजण नुसते एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात, कारण मोनिकासमोर जावं की नाही हाच प्रश्न सर्वांना आता पडलेला असतो. काही वेळानंतर आता मोनिका डोळे उघडून समोर पाहते तर तिला काही दिसेनासं होतं. तेव्हा ती म्हणते अर्ग पिहू मला तर तू दिसतच नाही आहे असं म्हणून ती आता पिहूला स्पर्श करत असते, परंतु आता पिहू तिला दिसतच नाही हे पाहून तिलाच आता मोठा धक्का बसतो. पिहू म्हणते अगं मम्मा मी तुझ्या समोरच आहे. घरातील सर्वजण पुन्हा आश्चर्याने एकमेकांकडे आता पाहू लागतात. मोनिका खूपच आरडाओरडा करू लागते. मल्हार आता पुढे येतो आणि म्हणतो मोनिका तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर. तेव्हा ती म्हणते अरे पण मल्हार मला तू दिसत नाही आहे. लगेच आता मल्हार डॉक्टरांना बोलवण्यासाठी पुढे जातो. क्षमा स्वरा पिहू आणि आई हे सर्वजण आता खूप रडू लागतात. डॉक्टर आता तेथे मोनिकाला चेकअप करतात आणि म्हणतात की नक्की काय होतं आहे, तुम्हाला दिसत नाही आहे का, काहीतरी इंजुरी झाली असेल डोळ्याला, मी साठेंना बोलवतो असं म्हणून लगेच डॉक्टर डोळ्यांचे जे स्पेशालिस्ट साठे डॉक्टर असतात त्यांना येण्यासाठी पाठवतात. त्यावेळी आता मोनिका खूपच आरडाओरडा करू लागते, डोळ्यांना हात लावू लागते. तेव्हा डॉक्टर साठे म्हणतात प्लीज डोळ्यांना असा हात लावू नका, इंजुरी झाली असेल व्यवस्थित होईल ते. पण आता मोनिका ऐकायला तयारच नसते, ती खूपच हायपर होते आणि रडतच म्हणते मला काही दिसत नाही. मल्हार म्हणतो मी आहे ना तुझ्याबरोबर, नको काळजी करू. त्यावेळी आता पिहू मात्र खूपच रडत असते, ती म्हणते खरंच मम्मा तुला दिसत नाही. मोनिका म्हणते नाही ग बाळा मला काहीच दिसत नाही आहे. तसंच डॉक्टर साठे हे तेथे येतात. आता मोनिकाला खूप टेन्शन येतं. मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिकाला आता डिस्चार्ज दिलेला असतो, पण आता कुठे जावं, विक्रमच्या घरी की मल्हारच्या घरी हाच प्रश्न तिला पडतो. म्हणून स्वरा म्हणते चल मनुका काकू तू आमच्या घरी चल. तेव्हा आता मोनिका म्हणते मी तुझ्या बाबतीत एवढं काही केलं पण तू मला स्वतःच्या घरी घेऊन जाते आहे, खरंच तू खूप चांगली आहेस.
पण नको, मी माझ्या डॅडाच्या घरी जाते, असा मोनिका आता निर्णय घेते. त्यावेळी मल्हार म्हणतो, चल मोनिका तू आपल्या घरी चल, असं म्हणून तो आता तिला घरी घेऊन जातो. त्यानंतर मोनिका आता पश्चाताप व्यक्त करत लगेच देवघरात जाते. तिला आता काळा चष्मा लागलेला असतो, कारण तिला समोर काही दिसत नसतं. ती आता देवासमोर प्रार्थना करते की वैद्यही लवकरात लवकर सापडू दे. घरातील सर्वजण आता तिथे आलेले असतात. मोनिकाचा हात पटकन दिव्याजवळ जातो, तेव्हा दिवा विजला असा आता मोनिकाला पिहू म्हणते. तेव्हा माझ्यामुळे वैद्यहीला काही व्हायला नको, असा आता मोनिका म्हणते. तर क्षमाला आता खूप राग येतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.